नमस्कार, मी सायली तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आज आपण 5 इंचाची बाही बघणार आहोत। तर ज्या बाहीचे आपण 4 इंचाचे कटिंग केले होते तेच आपण आता 5 इंच घेऊन करणार आहोत। कारण कस्टमर जरी एक असला तरी प्रत्येक ब्लाउजला त्याला वेगवेगळी बाही ही हवी असू शकते। तर त्याप्रमाणे आपण दंडघेर आणि मुंडाघेर तोच ठेवलेला आहे, फक्त बाही उंची मी बदलून घेणार आहे। तर आत्ताचे जे व्हिडिओ आहे, आजचे जे व्हिडिओ, त्यामध्ये आपण 5 इंचाची बाही बघणार आहोत। तर आत्ताचे जे 5 इंचाची बाही आहे त्यामध्ये मी तुम्हाला हे माप, हे 2 नंबरचं माप आणि हे जे 13 दंडघेरचं जे माप आहे ते 2 माप मी तुम्हाला दाखवते। आणि बाकीचे जे माप आहेत ते तुम्हाला घरी प्रॅक्टिस करायची आहे न्यूजपेपरवरती। आणि काही अडचण आली तर मला तुम्ही कमेंटमध्ये विचारा, मी तुमची उत्तरं नक्की देईल। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर आपण ही जी कटिंग करणार आहे बाहीची ती मी अस्तरची आहे असं दाखवते। जर बिना अस्तरची बाही असेल तर तुम्ही खाली 1/4 इंच वाढवून घ्यायचं आहे। तर इथे बघा, हे जे माप आहे, बाही उंची आहे 5 इंच। तर मी किती घेते, मी 1/2 इंच खाली आणि वरती माप घेत असते। तर मी इथे 5.5 इंच घेईल। म्हणजे काय, बाही उलटवून घेण्यासाठी 1/2 इंच आणि बाही जोडण्यासाठी 1/2 इंच असं मी एक्स्ट्रा 1/2 इंच घेते। म्हणजे मी घेणार आहे उंची अधिक 1/2 इंच, ठीक आहे। आता इथे तुम्हाला मुंडा घेर घ्यायचा आहे 3 इंच। सगळ्यांना तुम्हाला 3 इंच घ्यायचा आहे, तुम्ही 2.5 इंच सुद्धा घेऊ शकता, काही हरकत नाही। पण 3 इंच घेतला तर बाही व्यवस्थित बसते। तर इथे सुद्धा मी सेम माप टाकून घेणार आहे आणि सरळ रेषा मारून घेईल। आता काय करायचंय की पहिले आपल्याला दंडघेराचं माप टाकायचंय। त्याआधी ही जी 1/2 इंचाची रेषा आहे जिथे आपण बाही उलटवून घेणार ती मी मारून घेते आणि त्यावरती मी दंडघेराचं माप टाकते। दंडघेर आहे 10 इंच, म्हणजे इथे येणार आहे आपला 5 इंच दंडघेर। तर इथे किती घ्यायचंय, दंडघेर अधिक 1 इंच, म्हणजे येणार आहे 6 इंच, ठीक आहे। त्याच्या बाहेर 1.5 इंच शिलाई मार्जिन। आणि जर तुम्हाला वाटत असेल की बाही पुरणार नाही आणि मग अडचण होईल तर तुम्ही अजून एक्स्ट्राचं 1/2 इंच शिलाई मार्जिन हे घेऊ शकतात। इथपर्यंत आल्यानंतर काय करायचं की इथून आपल्याला निम्मे करायचंय, म्हणजे 6 चा निम्मे किती झाला, 3। 3 झाल्यानंतर इथून आपल्याला सरळ वरती रेष घ्यायची आहे। सरळ वरती रेष घेतल्यानंतर या 3-चे, या 3 जे उंची आपण घेतली कॅप हाईट, त्याचे 3 समान भाग करायचे, म्हणजे 1-1 इंचाचे ते होणार। आता इथून आपल्याला द्यायचा आहे आकार। तर आकार देण्यासाठी तुम्ही इथून 1 इंच घ्या। हे सगळ्या छातीला, सगळ्या बाही उंचीला हे मी 1 इंच घेते आणि इथून सुद्धा तुम्हाला 1 इंच घ्यायचं आहे। तर हे जे आहे हे मागच्या मुंड्यासाठी आणि हे जे आहे हे पुढच्या मुंड्यासाठी कसा आकार द्यायचा ते बघूया आपण। तर आपल्या तुम्हाला हाताने आकार देता येत असेल तर तुम्ही डायरेक्ट हाताने आकार द्या, ठीक आहे। ज्यांना हाताने आकार देता येत नाही त्यांच्यासाठी मी हे सांगते आहे। तर इथून तुम्ही इथे जोडा आणि नंतर मग हा फ्रेंच कर्व असा उलटा करून हे अशा पद्धतीने जोडून घ्या, ठीक आहे। ही झाला, हा झाला मागचा मुंडा। आता पुढच्या मुंड्यासाठी काय करायचं, इथे 1/2 इंच घ्यायचं। 1/2 इंच म्हणजे तुम्ही अंदाजे या 1 चे निम्मे घ्या आणि इथून आपल्याला आकार द्यायचा आहे। तर आकार देण्यासाठी अशा पद्धतीने मी आकार हा देऊन घेतलेला आहे, ठीक आहे। तर जेव्हा आपण ही बाही कट केली होती, 4 इंचाची बाही कट केली होती, ते मी तुम्हाला सांगितलं होतं की हे सगळीकडे हे 1/2 इंच अंतर आलं पाहिजे, कारण ही बाहीच लहान आहे, ठीक आहे। अशी बाही जोडल्यानंतर जर तुम्ही हे जास्त कापलं इथे तर बाही ही इथे ओढली जाते, म्हणजे गळा जो आहे तो पुढचा गळा हा ओढला जातो। पण इथे जी 5 इंचापासूनची जी बाही आहे त्याला हा प्रॉब्लेम येत नाही। आणि तरी सुद्धा तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही हे अंतर कमी करून घेऊ शकतात, पण माझ्या मते तुम्हाला काही गरज पडत नाही। असा जर तुम्ही मुंडा व्यवस्थित कापला पुढचा तर व्यवस्थित बाही बसते। फार फार तर तुम्ही काय करू शकता, हा जो मागचा मुंडा आहे तो याला समांतर आखून घ्या, म्हणजे कसा, हा अशा पद्धतीने, म्हणजे एवढं जे कापड आहे ते पण तुमचं येणार नाही आणि मागे फुगा येत असेल तर ते पण येणार नाही, ठीक आहे। तर ही आहे 5 इंचाच्या बाहीची कटिंग। बाही कट कशी करायची हे मी मागच्या 2 व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे आणि मला आशा आहे की तुम्हाला ते जमत असावं, त्यामुळे मी या व्हिडिओमध्ये आता त्यात काही वेळ घालवत नाही आणि पुढचं तुम्हाला कटिंग दाखवते। तर आज आपण दुसरं घेणार आहे हे 13 इंचाचं। 13 इंचाचा दंडघेर आहे आणि मुंडाघेर आहे 16 आणि बाही उंची आहे 5। तर त्याचप्रमाणे आधी जसं घेतलं तसंच मी उंची, बाही उंची अधिक 1/2 इंच, इथे 1/2 इंच, इथे 1/2 इंच आणि रेष मारून घेणार आहे। इथून घेणार आहे मी 3 इंच, इथून वरून घ्यायचं, खालून घ्यायचं नाही, वरूनच घ्यायचं, 3 इंचावरती मार्किंग करणार आहे।
पांच इंचाची बाही असेल तर सगळ्यांना सरसकट तुम्हाला तीन इंच कॅप हाइट ही घ्यायची आहे। जास्त विचार करायचा नाही की किती घ्यायची, मोजत बस वगैरे बसायचं नाही। सरसकट तीन इंच तुम्हाला पांच इंचाच्या बाहीला कॅप हाइट तीन इंच घेऊन मोकळवायचं। त्यानंतर इथे टाकायचं आहे आपल्याला दंडघेर। तर दंडघेराचं माप आहे 13 इंच, म्हणजे किती येणार इथे दंडघेर 6.5, बरोबर 6.5। इथे किती येणार दंडघेर अधिक 1 इंच, म्हणजे किती 7.5, ठीक आहे। त्याच्या बाहेर 1.5 इंच शिलाई मार्जिन, बाही पुरत नसेल तर अर्धा इंच तुम्ही एक्स्ट्रा शिलाई मार्जिन घेऊ शकता। आता माझ्याकडे छातीचे माप नाही आहेत, जर तुमच्याकडे छातीचं माप असेल तर तुम्ही काय करायचं, हे जे आहे हे अंतर आहे हे तुमच्या छातीचा पाचवा आलं पाहिजे। पाव इंच इकडे तिकडे ओके आहे, ठीक आहे, हरकत नाही। पण छातीच्या पाचव्या भागाचं जे माप आहे त्याच्या आसपास हे अंतर आलं पाहिजे। आणि हे जे आहे हे टोटल मार्जिन सकट ते आलं पाहिजे तुमचं छातीचा चौथा, ठीक आहे। आता इथून आपल्याला काय करायचंय, पुन्हा याच्या निम्मे घ्यायचं, 7.5 निम्मे किती 4.5, इथून सरळ रेष मारायची। आणि याचे तीन भाग करून घ्यायचे जसे आपण आधी केले। मेथड बिल्कुल सेम आहे, काहीच फरक नाही। आपण आधी हा घेतला, हे छोटं माप आहे आणि हे थोडंसं मोठं माप आहे, तर मेथड सेम आहे। तुम्हाला सूत्र लक्षात ठेवायचे आहेत, ठीक आहे। आता इथून आपल्याला आकार द्यायचा आहे मुंडा घेराचा। आता मी तुम्हाला हाताने आकार देऊन दाखवते। आकार देताना तुम्ही जो पेन पेन्सिल जे पण पकडतात ते अगदी हलकं पकडायचं, असं एकदम असं रखडत 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 करायचं नाही, एकदम सैल सोडायचं। एकदम जसं तुम्ही शिकला असाल शाळेमध्ये मुक्त हस्तचित्र, म्हणजे हात जो आहे तो एकदम मोकळा ठेवायचा, अगदी हलक्या हाताने पेन पकडायचा आणि अशी रेष ओढायची। आणि तुम्ही जर एकदम दाबून पेन धरला आणि दाबून लिहिलं तर हे असं असं मग तो आकार चुकत जातो, त्यामुळे तुम्ही असं हलक्या हाताने आकार द्यायचा, ठीक आहे। तर इथून 1 इंच आपण घेतलं, इथून तुम्हाला मागच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे। तर मागचा मुंडा तुम्हाला इथे जोडायचा आहे, इथे नाही, इथून आपण देणार आहोत, ठीक आहे। आणि आता इथून पुढच्या मुंड्याचा आकार अशा पद्धतीने, ठीक आहे। आता आपल्याला मुंडा मोजून घ्यायचा आहे। मुंडा किती आहे 16 इंचाचा मुंडा आहे, तर आपण मोजून घेऊया, येतोय का? तर बरोबर आपला मुंडा 8 आलाय, म्हणजे तुम्ही इथे जरी फिटिंग केली तरी चालणार आहे, ठीक आहे। हा झाला मागचा मुंडा, आणि आपण आता पुढचा सुद्धा मोजून घेऊया। पुढचा पण 8 इंच बरोबर आलेला आहे, म्हणजे 16 इंच मुंडा हा बरोबर येणार आहे, ठीक आहे। आणि तरी सुद्धा तुम्हाला वाटत असेल की बाही नाही पुरली तरी तुम्ही इथे 1/2 इंच वाढून घेऊ शकता। आणि बाही जोडताना तुम्हाला ओढायची जर असेल तर तुम्ही इथे ओढायची आहे, इथे नाही ओढायची, हा जो कर्व पार्ट असतो ना तिथे ओढायची बाही, इथे नाही ओढायची, ठीक आहे। तर ही 5 इंचाची बाही कट करून तयार आहे। तर आपण इथे जोडताना इथे हे शोल्डर असतं, ठीक आहे, इथून आपण बाही जोडायला सुरुवात करतो। तर हा जो पोर्शन आहे हा तुम्हाला बाहीचा पण ओढायचा नाही आणि ब्लाऊजचा पण ओढायचा नाही, तुम्हाला इथे ओढायचं आहे। बाही जर कमी पडत असेल ती सुद्धा पाव ते 1/2 इंचच पुरेल तुम्हाला, तुम्ही किती पण ओढाताण केली तर, ठीक आहे। खूप जास्त ओढायची नाही, अगदी हलकी ओढायची आणि इथे ओढू शकता, ठीक आहे। अशी बाही जोडली जाते आणि इथे आपण अशा पद्धतीने हात आपण असा टाकतो, ठीक आहे। तर इथे फुग्गा येतो बऱ्याच वेळा, ठीक आहे, हे असे इथे चुणे येतात। तर ते काय येतात, इथे ज्या चुण्या येतात त्या काय येतात, कारण की हा जो भाग आहे हा थोडा जास्त कापला जातो, ठीक आहे। मी तुम्हाला आधीपासून सांगत आली आहे की प्रत्येकाची शरीर रचना वेगवेगळी असते, प्रत्येक बाईचा बांधा वेगवेगळा असतो, बऱ्याच जणांची छाती कमी असते आणि दंड जास्त असतात जसे तुम्हाला चित्रात दिसत आहेत। तर त्यामुळे काय होतं की आपलं इथे चुकतं, माझं सुद्धा आधी खूप चुकायचं, पण तुम्ही काय करायचंय नीट ऑब्झर्व करायचंय। जसं तुम्हाला चित्रात दिसतंय तिथे जर फॅट असेल, ठीक आहे, आता ते आपल्याकडे अशी संस्कृती नाहीये की आपल्याला आतलं दिसेल सगळं, तर तुम्हाला त्याचा अंदाज लावायचा आहे। माप घेताना सगळं लक्ष तुमचं त्या बाईच्या शरीराकडे पाहिजे की कुठे फॅट आहे कुठे नाहीये, बारीक बांधा आहे का, जाड आहे का, छाती कशी आहे, हे सगळं तुम्हाला नीट निरीक्षण करायचं आहे। नाहीतर बऱ्याच वेळा काय होतं, जे टेलरिंगचा बिझनेस करतात ना त्यांचं काय होतं की एक माप घेतायत, एका बाईचं माप घेतायत आणि दुसरीकडे बोलणं चालू असतं किंवा विचार चालू असतात की दुसरे ब्लाऊज कसे शिवायचे किंवा काही चुकलेलं असेल तर त्याचे विचार डोक्यात चालू असतात। तसं करू नका, यामुळे काय होतं, ना धड माप घेतली जातात
ना तर दुसरीकडे बोललं जातं. तर जेव्हा तुमच्याकडे दोन तीन गिराईक एकदम येतात तर तेव्हा तुम्हाला त्यांना मॅनेज करायचंय की जर तुम्ही अंगावरून माप घेत असाल तर तुम्हाला फक्त मापच घ्यायचंय, दुसरीकडे गप्पा पण मारायच्या नाही आणि कसला विचार पण करायचा नाही. जर तुम्ही व्यवस्थित माप घेतलं, बघून घेतलं की कुठे फॅट आहे नाहीये, व्यवस्थित लिहून घेतलं तर तुमचं ब्लाऊज चुकणार नाही. तर इथे जो फुगा येतो तो काय येतो, तर जर तुम्ही इथे कापड जे आहे ते एक्स्ट्रा घेतलं, म्हणजे जर दंड जो आहे तो छोटा आहे आणि तुम्ही हा जो भाग आहे तो कमी कापला म्हणजे अर्धा इंचाचा कापला, तर इथे कापड एक्स्ट्रा येतं, त्याच्यामुळे फुगा येतो. आणि बाही ओढली जाते इथे, सगळ्यात जास्त बाही ही पुढच्या भागाला इथेच ओढली जाते या भागाला, ठीक आहे. इथे का ओढली जाते, तर इथे तुम्ही इथे जास्त कापून घेतात. जर त्यांचं इथे फॅट असेल जसं चित्रात दिसतंय आणि तुम्ही हे जास्त कापलं तर हे तुमचं ओढलं जाऊ शकतं. तर तुम्ही इथे अंदाजे घ्यायचं आहे की इथे अर्धा इंच घ्यायचं का, एक इंच घ्यायचं का, हे सगळं त्या बाईच्या शरीरावरती डिपेंड आहे. सरसकट सगळीकडे तुम्हाला सेम टू सेम मापं लावायचे नाहीत, हे मी तुम्हाला आधीपासून सांगत आली आहे. तर तुम्ही सूत्र लक्षात ठेवायचंय. अजून मी तुम्हाला बाहीवरती डिटेल व्हिडिओ आणणार आहे, तर जर तुम्हाला या व्हिडिओमध्ये काही कळलं नसेल, 5 इंचाच्या बाहीमध्ये काही कळलं नसेल, तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर तुम्हाला एखादी बाही कट करायला अडचण येत असेल तर त्याची मापं मला पाठवा. तर मापांमध्ये तुम्हाला काय टाकायचं आहे, बाही उंची, दंड, घेर, मुंढा घेर आणि छाती चा घेर, फुल बस्टचा, अप्पर बस्टचा नाही, फुल बस्टचा घेर, हे चार मापं तुम्ही पाठवा. जर तुम्हाला बाही कट करायला अडचण येत असेल तर मी ही बाही तुम्हाला कट करून दाखवेल. आणि बाही व्यवस्थित कट झाली आहे हे कसं समजायचं, तुम्ही इथे मुंडा घेराचं माप हे बरोबर आलं पाहिजे, जे इथे घेतलंय अंगावरून तेच इथे आलं पाहिजे. आणि मुंडा घेराचं माप कसं घ्यायचंय, चित्रामध्ये दिसतंय तसं कमरेवर हात ठेवायला लावायचा आणि मग तुम्ही मुंडा घेराचं माप घ्यायचं. हात खाली ठेवून मुंडा घेराचं माप चुकू शकतं, ठीक आहे. तर जर तुम्हाला काही अडचण असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.